आता बातमी आहे शेवगाव तालुक्यातून हत्या आणि आत्महत्याचं सत्र सुरू असताना आता मनाला टाकणारी बातमी आपण पाहणार आहोत नशेत गोष्टीचा राग मनात धरून पोटच्या पोराला मारण्याची घटना शेवगाव तालुक्यात घडली हो पोटच्या पोराला लोखंडी गजाने वार करत जिवे मारण्याची घटना शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे घडली नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात तर पोटच्या पोरालाच मारल्याने मुलाच्या आईने आता ताराबाई गोरख करपे यांनी आरोपी म्हणजेच मुलाचे वडील याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केलाय आरोपी गोरख हा नेहमीच दारू पिऊन येत असत आणि घरच्यांना शिवीगाळ करत असत एकोणतीस तारखेलाही सणासुदीच्या दिवशी दारू पिऊन आल्याने त्याच्या बायकोने त्याला जाब विचारला असता मुलगा सोमनाथ हा मध्ये आल्याने पती गोरख याने शिवीगाळ केली त्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास मुलाच्या ओरडल्याचा आवाज आल्याने ताराबाई त्याच्याकडे पळत गेल्या त्यावेळी गोरख हे स्वतःच्या मुलाला लोखंडी गजाने डोक्यात मारित होते तो गंभीर जखमी झाला होता त्याच्या डोक्यातून फार रक्त येत होते मुलगा सोमनाथचा आवाज ऐकून शेजारी लोक देखील जमा झाले त्यांनी जखमी सोमनाथ यास शेवगाव येथील खाजगी दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी अहमदनगर येथे घेऊन जाण्यास सांगितले त्यानंतर त्याला नगर येथील खासगी दवाखान्यात दाखल करून औषधोपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला याबाबत पोलिसांनी गोरख करपे याच्या विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल केलाय व्ही आय पी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी दादासाहेब डोंगरे शेवगाव